Hi students, we have started the first chapter from the physics part 1, units and measurement. We are going to start that particular chapter, what is mean by dimensions. In this chapter, we are going to see what is mean by dimensions. So the dimensions are what we are going to see. So we are going to see what is mean by dimensions now. So the dimensions, we are going to talk about dimensions. What is mean by dimensions? कुठली डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी जी असते इट इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ काय समजा टू और मोर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज डेफिनेशन्स आपण सर्वांनी साई पाहिले द फिजिकल क्वांटिटी व्हिच डिपेंड्स ऑन किंवा द फिजिकल क्वांटिटी व्हिच डिपेंड्स ऑन टू और मोर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज फॉर इट्स मेजरमेंट इट इज कॉल्ड अ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी तुम्हाला डेफिनेशन आठवत असेल फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार पडतात हे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणजे फिजिकल क्वांटिटी टू किंवा मोर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड असते तिच्या मेजरमेंटसाठी त्याला आपण म्हणतो काय सांगा डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी बरोबर की नाही म्हणजे व्हॉट इज मीन बाय पर्टिक्युलर सेंटेंस त्याचा अर्थ असा होतो की डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी इज द कॉम्बिनेशन ऑफ टू आर मोर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी काय आहे इट इज अ कॉम्बिनेशन कळते सर ऑफ टू आर मोर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आता फॉर एक्झाम्पल आपण व्हेलॉसिटी घेतलं velocity इक्वल टू काय सांगा डिस्प्लेसमेंट अपॉन काय सांगा टाइम velocity इज अ कॉम्बिनेशन ऑफ काय सांगा टू फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी डिस्प्लेसमेंट आणि टाइम डिस्प्लेसमेंट म्हणजे काय सांगा लेंथ म्हणतो आपण त्याला काय म्हणतो सांगा लेंथ आणि टाइम ला आपण टाइम सर तर थोडक्यात दिस फिजिकल क्वांटिटी इज द कॉम्बिनेशन ऑफ लेंथ आणि काय सांगा टाइम दॅट्स व्हाय दिस इज द डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी लक्ष आहे फंडामेंटल आहे बरोबर सगळे सात लेंथ मास टाइम टेम्परेचर अमाउंट ऑफ सब्सटन्स ल्युमिनस इंटेन्सिटी करंट इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिक करंट असे जे काही सात आहेत सर्वांना माहिती आहे त्या फंडामेंटल क्वांटिटीज असतात आणि त्यांच्यापासून जर डिराइव केले असेल तर आपण म्हणतो काय डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी राईट ठीक आहे मग आता मला काय शिकायचं आहे व्हॉट वर टू सी व्हॉट इज मीन बाय काय सांगा डायमेन्शन डायमेन्शन म्हणजे काय जर एखादी फिजिकल क्वांटिटी ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर कशा पद्धतीने डिपेंड आहे हाऊ द काय सांगा गिव्हन फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स अपॉन द काय सांगा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी लक्षात मला काय सांगायचंय हाऊ एनी फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स अपॉन द काय सांगा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी तर ते सांगणारी जी काय पर्टिक्युलर कन्सेप्ट आहे त्याला आपण काय म्हणतो सांगा डायमेन्शन्स असं म्हणतो पहा व्हॉट इज मीन बाय डायमेन्शन्स लक्षात मी डेफिनेशन नाही सांगितलेली मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतोय डायमेन्शन्स बरोबर इज द कन्सेप्ट किंवा इज अ टर्म यूज बरोबर फॉर इंडिकेशन ऑफ द डिपेंडन्स ऑफ द काय सांगा डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी ऑन द काय सांगा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज वर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी किंवा एखादी फिजिकल क्वांटिटी ही कशा पद्धतीने डिपेंड आहे हे सांगणारी टर्मिनॉलॉजी किंवा सांगणारी कन्सेप्ट म्हणजे काय सांगा डायमेन्शन्स आता पहा ही एखादी फिजिकल क्वांटिटी मी या ठिकाणी घेतली व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी इक्वल टू काय सांगा डिस्प्लेसमेंट आपण काय सांगा टाइम मग आपण काय करूया डिस्प्लेसमेंट जे आहे म्हणजे थोडक्यात काय डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट काय सांगा फंडामेंटल क्वांटिटी लेंथ टाइम इज नथिंग बट काय सांगा फंडामेंटल क्वांटिटी काय सांगा टाइम पण लेंथ ला आम्ही जर काय करता आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपल्या सोयीसाठी एल म्हटलं लेंथ इज काय सांगा इंडिकेटेड बाय एल आणि टाइम इज इंडिकेटेड काय बाय सांगा टी देन वी कॅन से दॅट व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन द काय सांगा लेंथ अँड काय सांगा टी म्हणजे थोडक्यात आपल्याला असं लिहिता येईल काय एल वन आणि काय सांगा टी मायनस वन बरोबर सर एल काय सांगा एलचा किती पॉवर आहे वन टी ची किती सांगा मायनस वन मग अशा पद्धतीने जर मी या ठिकाणी असा स्क्वेअर ब्रॅकेट डायमेन्शन आर रिटन इन स्क्वेअर ब्रॅकेट अशा पद्धतीने मी जर एखादी गोष्ट लिहिली तर सर्वांना ठीक आहे किंवा हे जे काही टर्म्स आहे किंवा हे जे कन्सेप्ट आहे इट इंडिकेट्स दॅट व्हेलॉसिटी हे काय सांगतं की व्हेलॉसिटी डिपेंड्स अपॉन द काय सांगा लेंथ आणि टाइम या दोन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर व्हेलॉसिटी डिपेंड आहे कोणत्या कोणत्या लेंथ आणि काय सांगा टाइम एल इज द नोटेशन यूज फॉर काय सांगा फंडामेंटल क्वांटिटी लेंथ लक्षात ठेवेल आणि टी इज द काय सांगा नोटेशन यूज फॉर द काय सांगा फंडामेंटल क्वांटिटी टाइम मग पहा व्हेलॉसिटी डिपेंड्स अपॉन द काय सांगा लेंथ आणि टाइम किंवा आपण असं म्हणू शकतो व्हेलॉसिटी इज द कॉम्बिनेशन ऑफ टू फंडामेंटल क्वांटिटीज लेंथ आणि काय सांगा टाइम आणि ते कॉम्बिनेशन कसं आहे ते पण सांगितलं एल वन आणि टी काय सांगा मायनस वन म्हणजे एल अपॉन टी या पद्धतीने आपण व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो हे पण इथं या पॉवर मध्ये सांगितलेलं आहे नुसतं एल आणि टी वर डिपेंड हेच नाही सांगितलं एल वर कसं डिपेंड आहे एल रेशू वन टी रेशू किती मायनस वन ते सुद्धा आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी कोणकोणत्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे आणि कसे डिपेंड आहे एल वन टी मायनस वन आलं लक्षात ठीक आहे हे सांगणारे जे काही टर्म्स आहे आपण काय म्हणतो सांगा डायमेन्शन्स असं म्हणत असतो सर्वांनी इट इज कॉल्ड एज डायमेन्शन्स नीट लक्ष द्या आता काय एखादं करतो मी तुम्हाला डेफिनेशन कडे घेऊन जाणार आहे जरावाने पहा लक्ष द्या मला समजा असं करा की डेन्सिटी काढायची काय काढायची सांगा डेन्सिटी डेन्सिटी इक्वल काय असं सर्वांना माहिती आहे व्हॉट इज द फॉर्म्युला मास अपॉन
volume बराबर है density से formula का है mass upon volume अतः mass मुझे क्या है mass mass की fundamental physical quantity volume कैसे आते हैं length into का sum breadth into height length into का sum breadth into height बराबर किन्हें पा volume कैसे आता है क्या है अतः पा अच्छा mass length कैसे मौसम यह लगा देते हैं बराबर length आप नहीं है breadth is that यह समझती बढ़ता का सा length है height is that बढ़ता का सा यह length is the fundamental quantity length breadth is the fundamental quantity length height is the guys some fundamental quantity length height sudha ek prakarchi length ache breadth sudha ek prakarchi length ache length sudha kay length ache ka kasa honar hai ani mag kay ala pa lakshya gya we can write it kasa m1 ani l kay sanga 2 kiwa we can write out kasa m1 l kay sanga 3 pan 3 kase sanga minus hai minus kase kala sar honar 1 1 1 kala lakshya theke pa l kay sa m1 ani l minus 3 समस्या सरवणा मास आपण तरी नेमके असे दैट द डेंसिटी इज द मास ऑफ फिजिकल क्वांटिटी व्हिच डिपेंड्स अपॉन टू फंडामेंटल क्वांटिटीज की मास आणि काय सांगा लेंथ आणि कसा डिपेंडन्स आहे m रेस टू 1 आणि l रेस टू काय सांगा माइनस 3 म्हणजे कसा डिपेंडन्स ते पण सांगतं आणि कुठल्या फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे हे पण सांगतं म्हणजे हे जे काय एक्सप्रेशन आहे त्याला म्हणतात डायमेन्शन्स ऑफ काय सांगा डेंसिटी दिस एक्सप्रेशन इज कॉल्ड काय सांगा डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी अल्ल लक्षात ठेवले आणखी मोर डिटेल मध्ये जर आपण गेलो तर आपल्याला असं येते इथे बालक्षा वेलोसिटी डज नॉट डिपेंड अपॉन मास ती फक्त लेंथ आणि टाइम वर डिपेंड आहे म्हणून m0 लिहू शकतो l1 आणि काय असणार t minus 1 अल्ल लक्षात ठेवले आणखी कन्व्हिनिएंटली आपण असं लिहू शकतो म्हणजे आता वेलोसिटी डज नॉट डिपेंड अपॉन मास इट डिपेंड्स अपॉन लेंथ आणि काय सांगा टाइम तर ते सर्वांना ठीक आहे तसे इथे बालक्षा हे पण असं आपण असं लिहू शकतो पा m1 l minus 3 आणि टाइम वर डिपेंड नाहीये म्हणजे याचा अर्थ आपण डेंसिटीचे डायमेन्शन्स लिहू शकतो m1 l minus 3 आणि काय सांगा t0 म्हणजे डेंसिटी डिपेंड्स अपॉन मास डिपेंड्स अपॉन काय सांगा लेंथ 3 टाइम्स करते सर्वांना कारण लेंथ ब्रेडथ आणि हाइट असे 3 टाइम्स लेंथ वर डिपेंड आहे आणि टाइम वर डिपेंड नाहीये तर इन दिस वे वी कॅन राइट द काय सांगा सेट ऑफ फंडामेंटल युनिट्स किंवा फंडामेंटल नोटेशन्स आपण त्या ठिकाणी वापरले आणि त्यांच्या पॉवर्स आपण त्या ठिकाणी घेतले की कशा पद्धतीने ती फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल युनिट्स वर डिपेंड आहे हे सांगणारे पॉवर्स आहेत फंडामेंटल युनिट्स पण आहेत आणि त्यांच्या पॉवर्स पण आहेत या दोन इंच जर एकत्रीकरण करून यांचं कॉम्बिनेशन करून आपण सगळ्या डायमेन्शन्स बनवतो याला म्हणतात काय सांगा डायमेन्शन्स ऑफ काय सांगा फिजिकल क्वांटिटी आता पहा काय लक्षात आलं डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी किती आहे सांगा m0 l1 आणि t minus 1 डायमेन्शन ऑफ डेन्सिटी काय सांगा m1 l minus 3 आणि काय सांगा t0 अशा पद्धतीने वी कॅन राईट द डायमेन्शन्स बरोबर मग आता डायमेन्शन्स म्हणजे नेमकं काय मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आता मी डेफिनेशन कडे जाऊया पहा लक्षात व्हॉट इज मीन बाय डायमेन्शन याच्या आधारे आपण एक्सप्लेनेशन करू पाहिजे व्हॉट इज द डायमेन्शन डायमेन्शन्स पा लक्ष द्या डायमेन्शन्स अर्थ काय सांगा पॉवर्स हे पा 1 मायनस 3 0 हे जे घातांक आहेत हे जे इंडेक्सेस आहेत याच्या पॉवर्स आहेत कुणाच्या फंडामेंटल युनिट्स आहेत ते फार महत्वाचं आहे कारण डेन्सिटी डिपेंड्स अपॉन मास कसं मास अपॉन काय सांगा एल क्यूब आहे की नाही मग एम चा 1 आणि एल चा मायनस 3 हे आकडे पण फार महत्वाचे आहेत म्हणून द पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट्स आर देयर फंडामेंटल युनिट्सचा कोणत्या पॉवर घ्याव्यात द पॉवर्स टू इज द फंडामेंटल युनिट्स ऑफ काय सांगा रेज फंडामेंटल युनिट्स च्या उदकावर कोणकोणत्या पॉवर्स घ्याव्यात सो दॅट वी विल ऑब्टेन द युनिट ऑफ दॅट कसा फिजिकल क्वांटिटी एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट मिळवण्यासाठी पा फंडामेंटल क्वांटिटीचे कोणकोणते पॉवर्स घ्याव्यात अलग लक्षात ठीक आहे ते सांगणारे अंक म्हणजे काय असतात सांगा डायमेन्शन्स मग मी तुम्हाला डेफिनेशन लिहितो आपण त्याच्याकडे जाऊ का लक्षात आहे डायमेन्शन्स of a physical quantity are defined as the powers defined as the powers to which fundamental units are raised in order to get the unit of given physical quantity. पाच काय सांगितलंय नीट डेफिनेशन मी परत एक्सप्लेन करतो डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी एखाद्या भौतिक राशीचे डायमेन्शन्स म्हणजे काय आर डिफाइंड एज बरोबर ठीक आहे त्याच प्रकारे डिफाइन केलं कसे द पॉवर्स टू विच म्हणजे पाहिजे पॉवर्स आहेत 0 1 मायनस 1 करते सर्वांना याचा अर्थ काय होतं वेलोसिटी डज नॉट डिपेंड ऑन मास मासची पॉवर किती 0 म्हणजे मास वर डिपेंड नाही वेलोसिटी इट डिपेंड्स अपॉन काय सांगा डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आणि टाइम कळलं सर्वांना म्हणजे एल वन आणि टी मायनस वन
already displacement upon time, minus 1 charge upon time. This is the powers to which the fundamental units are less. Fundamental units are not there. Put the powers there. In order to get the unit of the given physical quantity, have you asked the physical quantity of the unit? Fundamental quantity check of fundamental units put the powers together. This sangnare akade, this sangnare terms, which is class asanga, dimensions of that physical quantity. Telata physical quantity dimensions as on the Alaksha ticket, the dimensions when you can call explain killer, the disorder the class dimensions. Other dimensions offer the name to a sign. Mass lap on punto notation offer to dimensions with an ion. Alaksha ticket, apply convenience study, mass lap on EM in notation offer to, length lap on cover to L notation offer to. T lapan ka apur to sanga, sorry time lapan ka apur to T notation apur to. Itla chhe dimensions karta na mass la M notation apur hai, sir L la L. Tar tada bithani kani, kaisa kaisa lagaya apur hai, jitni aani kani to parak sir ya. But
त्या नाही लिहले तर चालते ते इम्पॉर्टंट दिस थ्री आर व्हेरी इम्पॉर्टंट बरोबर ठीक आहे ह्या तुम्हाला लिहावे लागतील बरोबर झिरो असो नाही तर नसो तुम्हाला डायमेन्शन m 0 l 1 आणि t 1 त्याचा अर्थ असा होतो की उरलेले जे काही जे फंडामेंटल वर्ड त्याच्यावर वेलोसिटी डिपेंड नाही असा पद्धतीने तुम्ही डायमेन्शन लिहू शकता कळते सर्वांना कळल का आपल्या सोयीसाठी फॉर आवर कन्व्हिनियन्स फॉर राइटिंग द डायमेन्शन्स आपल्या सोयीसाठी डायमेन्शन्स लिहिताना वी यूज द फंडामेंटल युनिट्स एज फॉलो मासला आपण m वापरायचं नोटेशन कळते सर्वांना युनिट kg वापरायचं नाही डायमेन्शन्स लिहिताना मासला m युनिट वापरायचं नॉट kg એટલે માસ ઇઝ ડિપેન્ડેડ બાય m ડાયમેન્શન્સ મધ્ય લેન્થ ઇઝ ડિપેન્ડેડ બાય l નોટ મીટર આ ટાઈમ ઇઝ ડિપેન્ડેડ બાય કેપિટલ T ઇલેક્ટ્રિક કરંટ બાય I ટેમ્પરેચર બાય કાસના K લ્યુમિનસ ઇન્ટેન્સિટી બાય C કેપિટલ C અને અમાઉન્ટ ઓફ સબસ્ટન્સ બાય મોલ m o l રાઈટ ઠીક છે ઇન ધીસ વે વી કેન રાઈટ ધ કાસના ડાયમેન્શન્સ રાઈટ ઠીક છે તો ડાયમેન્શન્સ મતલબ કાય તમે આ ઠિકાણ લીધો તમે આ સ્ક્રીનશોટ કાઢા અને તમારા નોટબુક મધ્ય રાઈટ કરું ગયા મેં આતા વેગવેગળે ફિઝિકલ ક્વોન્ટિટીઝ ડાયમેન્શન્સ કાઢાયલી ગણાર ऑलराइट ठीक आहे आई एम गोइंग टू टेक द कासन डायमेन्शन्स ऑफ डिफरेंट फिजिकल क्वांटिटीज बिकॉज जसं आता वेलोसिटी चे काढून दाखवले तसे हवे असलेले भरपूर पाहिजे त्या फिजिकल क्वांटिटीज आपल्याला डायमेन्शन्स काढता येईल ज्या बेसिक फिजिकल क्वांटिटीज आपल्याला हव्या ज्या तुम्ही 10th ला पाहिले त्याचे डायमेन्शन्स मी थोडक्यात तुम्हाला काढून दाखवतो हे जे आहे ते तुमचं वही नोट डाऊन करा रीडिंग द डायमेन्शन्स दिस इज द फर्स्ट टॉपिक दिस इज द डेफिनेशन डेफिनेशन लक्षात आले का तुमच्या डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर डिफाइंड एज द पॉवर्स टू व्हिच जे पॉवर्स असतात ना आणि कोणाच्या पॉवर्स किती पॉवर्स आणि कोणाचे पॉवर्स बरोबर आहे द पॉवर्स टू इज द फंडामेंटल युनिट्स आर काय सांगा रेज फंडामेंटल युनिट्स चे कोणते पॉवर्स आपण घेऊयात इन ऑर्डर टू गेट द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचे युनिट मिळवण्यासाठी आलं लक्षात आपण कोणकोणते पॉवर्स घेतो त्याला म्हणतात काय सांगा डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी इन दिस वे वी हैव सीन व्हाट इज मीन बाय काय सांगा डायमेन्शन्स राइट ठीक आहे चला हे नोट डाऊन करा मी तुम्हाला आता वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढून दाखवणार आहे बाळा लक्षात घ्या जसं की मी आता तुम्हाला वेलोसिटीचे डायमेन्शन्स काढून दाखवले राईट ना तसं मी आता काय करणार तुम्हाला वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे काय करणार सांगा डायमेन्शन्स फाइंड आउट करून देणार आहे मी या ठिकाणी चार्ट तयार करतो फिजिकल क्वांटिटी पहिल्या केस मध्ये काय होतं सांगा फिजिकल क्वांटिटी लक्ष द्या सर्वांनी फिजिकल क्वांटिटी फॉर्म्युला आणि त्याचे काय सांगा डायमेन्शन्स फिजिकल क्वांटिटी फॉर्म्युला आणि काय सांगा डायमेन्शन्स अशा पद्धतीने आय एम गोइंग टू राईट द काय सांगा डायमेन्शन्स ऑफ काय सांगा सब फिजिकल क्वांटिटीज आहेत मी या ठिकाणी काही फिजिकल क्वांटिटीचे काय लिहिणार आहे सांगा फिजिकल क्वांटिटी मैं एक मिनट फर्स्ट फिजिकल क्वांटिटी एरिया सांगा एरिया ठीक है फर्स्ट फिजिकल क्वांटिटी एरिया आता एरिया फॉर्मुला तुम्हारा लेंथ इनटू ब्रेथ लेंथ इनटू काय सांगा ब्रेथ म्हणजे सरळ लेंथ इनटू काय सांगा ब्रेथ आहे की नाही आता मला सांगा लेंथचे डायमेन्शन्स किती असणार सांगा लेंथचे डायमेन्शन मास वर डिपेंड आहे का एरिया नाही m0 हां लेंथचे डायमेन्शन किती l1 आणि ब्रेथचे वन l किती झाले 2 आणि टाइम किती आहे सांगा 0 कळते सर्वांना अच्छा लेंथ इनटू काय सांगा ब्रेथ नीट लक्षात घ्या कसं काढतोय काय सोपं आहे त्या थरावर असं काही नाहीये नीट लक्षात घ्या इथे काय लक्षात तुमच्या आला तरी थोडस वाढवतो चला मला सांगा लेंथचे डायमेन्शन किती m लेंथचे डायमेन्शन सांगा लेंथ आहे लेंथचे डायमेन्शन मास वर डिपेंड आहे का लेंथ नाहीये मग पा m0 l1 आणि काय सांगा t0 हे लेंथचे आणि इनटू ब्रेथचे काय आले सांगा m0 l1 आणि काय सांगा t0 ब्रेथ म्हणजे सो लेंथच असते एक प्रकारची या लेंथचे आले m0 l1 t0 या ब्रेथचे आले m0 l1 t0 मग फायनल आले आले m0 l2 आणि काय सांगा t0 हे झालं डायमेन्शन्स ऑफ काय सांगा एरिया कळलं सर्वांना एरिया डिपेंड्स ऑन काय सांगा लेंथ टू टाइम्स मास वर डिपेंड आहे काय सांगा टाइम वर डिपेंड नाहीये एरिया एरिया म्हणण्यासाठी लेंथ दोन वेळा मोजावी लागते कळते सर्वांना लेंथ इज मेजर टू टाइम्स म्हणजे l2 आर द डायमेन्शन्स ऑफ काय सांगा एरिया कळलं सर्वांना सेकंड वन मी येतो काय सांगा वॉल्यूम
पास सोपे सोपे घेतोय सुरुवातीला पण मिड पॉइंट काय असतं लेंथ इनटू ब्रेथ इनटू काय सांगा हाइट लेंथ इनटू ब्रेथ इनटू काय सांगा हाइट माहिती आहे सर्वांना मग आता जर काय लेंथ चे किती आले सांगा m0 l1 आणि काय सांगा t0 ब्रेथ चे सुद्धा m0 l1 आणि काय सांगा t0 कारण ब्रेथ सुद्धा लेंथ चे आणि हाइट सुद्धा काय सांगा लेंथ चे m0 l1 आणि काय सांगा t0 बरोबर ठीक आहे मग लेंथ चे पण l1 ब्रेथ चे पण l1 आणि हाइट चे सुद्धा l1 फाइनल आंसर आले m0 L3 and guys, T0 these are the dimensions of the sun. For the colors are on the L-axis. So, pay area dimension M0, L2 and guys, T0. Maybe area depends upon length or two times. Let us run the column to the area to the length. This is upon your part of the density. So, guys, you have upon density. Let us run the density. Is a mass upon the gas, so mass upon column. Mass upon guys, column. What are the dimensions of mass? Mass is a m1 l0 आणि काय सांगा t0 मास डिपेंडेंस करताना आपण m वापरतो म्हणजे m1 l0 आणि काय सांगा t0 मास कसं सरना मास डायमेंशन आले m1 लेंथ आणि टाइम काही गरज नाही व्हॉल्यूमचे काय आहे पाहिजे व्हॉल्यूमचे आता आपण काढलेले काढले तर व्हॉल्यूमचे काय व्हॉल्यूमचे डायमेंशन सांगा m0 l3 आणि काय सांगा t0 व्हॉल्यूम लेंथ वर तीन वेळा डिपेंड आहे मग दोघांचं कॉम्बिनेशन जर आपण केलं तर m हा 1 आणि हा 0 हे किती राहिला 1 लेंथ 0 आणि हा 3 पॉझिटिव्ह माइनस थ्री करते सर्वांना हा प्लस थ्री ओज इन द डिनोमिनेटर बिकम्स माइनस थ्री आणि टी झिरो आणि झिरो म्हणजे काय आले सांगा झिरो राईट ठीक आहे एम वन एल मायनस थ्री आणि टी झिरो दीज आर द डायमेन्शन ऑफ काय सांगा डेन्सिटी लक्षात आलं सर्वांच्या सोपं आहे ना डेन्सिटीचे डायमेन्शन झाले एम वन एल मायनस थ्री आणि काय सांगा टी झिरो तर दीज आर द डायमेन्शन ऑफ डेन्सिटी डेन्सिटी नंतर फोर्थ वन आय एम गोइंग टू टेक राईट ठीक आहे त्यानंतर मी येणार आहे व्हेलॉसिटी काय सांगा व्हेलॉसिटी क्रमांकावर येते पहा व्हेलॉसिटी इक्वल टू काय असतं डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट अपॉन काय सांगा टाइम व्हेलॉसिटी डायमेन्शन चे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम राईट ठीक आहे माझा डिस्प्लेसमेंट चे डायमेन्शन काय एम झिरो डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ एल वन आणि काय सांगा टी झिरो दीज आर द डायमेन्शन ऑफ काय सांगा डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ कळते सर्वांना एखाद्या वेळी किती अंतराने डिस्प्लेस झाले किती लेंथ अंतर कव्हर केलं ठीक आहे डिवाइडेड बाय टाइम चे डायमेन्शन काय असणार एम झिरो एल झिरो आणि काय सांगा टी वन टाइम फॉर काय सांगा टी T1 कळतं सरांना म्हणजे टाइम डिपेंड्स अपॉन T1 कळतंय मास आणि लेंथ च्या ठिकाणी येणार नाही मग उत्तर किती आलं पहा M 0 आणि 0 किती झाले 0 L किती 1 0 म्हणजे किती 1 आणि T 0 आणि हा 1 वरती गेला किती होईल मायनस 1 पहा 0 आणि 1 मोजेल बिकम्स मायनस 1 M 0 L 1 T मायनस 1 दीज आर द डायमेन्शन्स ऑफ काय सांगा व्हेलॉसिटी कोणाचे डायमेन्शन्स आले व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आले समजते सर्वांना ठीक आहे व्हेलॉसिटी नंतर आता फोर्थ पॉइंट मी या ठिकाणी घेतो सॉरी फिफ्थ पॉइंट मी घेतो एक्सेलरेशन काय सांगा एक्सेलरेशन एक्सेलरेशन म्हणजे काय असं सांगा व्हेलॉसिटी अपॉन काय सांगा टाइम एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय व्हेलॉसिटी अपॉन टाइम सांगा व्हेलॉसिटीचे डायमेन्शन जे आता आपणच काढले व्हेलॉसिटीचे आहे ना डायमेन्शन काय व्हेलॉसिटीचे सांगा एम झिरो एल वन आणि काय सांगा टी मायनस वन राईट ठीक आहे व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे का आणि आपण टाइमचे काय आले एम झिरो एल झिरो आणि काय सांगा टी वन टाइम टाइम फॉर टी वन कळतं सर्वांना आणि मग आता वरती एकच प्रकारात पहा काय आलं एम झिरो आणि झिरो झिरो एल वन झिरो म्हणजे किती सांगा एल वन आणि टी किती मायनस वन दिस वन गोज देअर मायनस टू किती होतील सांगा मायनस टू समजले का मायनस वन दिस वन गोज देअर मायनस वन मायनस वन मायनस वन मायनस टू आलं लक्षात ठीक आहे असं प्रकारे तुम्हाला व्हेलॉसिटी नंतर एक्सेलरेशन डायमेन्शन्स लिहिता येते येते लक्ष सर्वांच्या एक्सेलरेशन नंतर आपण सहावा पॉइंट लिहूया सांगा मोमेंटम कालच आपण मोमेंटम नावाची कन्सेप्ट पाहिली असेल पहा मोमेंटम मोमेंटम इक्वल काय असं मास इंटू व्हेलॉसिटी मास इंटू काय सांगा व्हेलॉसिटी याच्या प्रॉडक्टला मोमेंटम म्हणतात माहितीये ना न्यूटनच्या सेकंड लॉ मध्ये मोमेंटम नावाचा शब्द येतो पहा मास आता मास डायमेन्शन काय तर सांगा एम वन एल झिरो आणि काय सांगा टी झिरो मास आलं लक्षात आणि व्हेलॉसिटीचे डायमेन्शन आपण काय लिहिले पहा हे पाहिजे व्हेलॉसिटीचे डायमेन्शन किती हे पहा व्हेलॉसिटी एम वन एल वन टी मायनस वन एम वन एल वन आणि काय सांगा टी मायनस वन म्हणजे थोडक्यात व्हेलॉसिटी एम झिरो पहा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे का डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम कळतं सर्वांना मग आता मला सांगा किती आले डायमेन्शन्स पहा एम वन आणि हा झिरो किती आले एम वन एल झिरो आणि हा वन म्हणजे किती आले एल वन आले आणि टी झिरो आणि हा मायनस वन टी मायनस वन कळतं सर्वांना प्रॉडक्ट असताना इंडायसेस ऍडिशन होते आणि डिव्हिजन असताना काय इंडायसेस सबट्रॅक्शन होते माहिती आहे सर्वांना आपण अशा प्रकारे एम वन एल वन आणि काय सांगा टी मायनस वन दीज आर द डायमेन्शन्स ऑफ काय सांगा मोमेंटम आलं लक्ष सर्वांच्या व्हॉट इज मीन बाय मोमेंटम मोमेंटम च्या नंतर आपण सेव्हन्थ टॉपिक घेतो बा लक्ष द्या मी सातवा टॉपिक त्या ठिकाणी घेतो कॅटेगरी घेतो मी फोर्स फोर्सचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे
mass into passing of acceleration. Alright, mass into acceleration is called as force. Atau what is the dimensions of mass? Mass dimensions are m1, l0, and t0. Mass. Again, mass depends only upon m, not upon the t, l, and t. Okay. Atau acceleration jadi ayat itu by acceleration jawab nggak dilihat by the acceleration. Acceleration. Again, m0, l1, t minus 2. m0, l1, and t minus 2. Mata salah pahal kisahnya. Kayak kayak m1, 1 and 0, 1. L0 and 1 kita lihat sama L1 and T0 and minus 2 jika sama T minus 2. So these are the dimensions of the acceleration. Another lecture, so this is all about the dimensions of the 7 physical quantities in the air. It's a screenshot card. Kaisa card le bitte tol sangitle karte sarvanna just screenshot kada tumcha wahi mede write karun gya dimensions of different physical quantities. Mi ata pudcha sathi yenar ahe. इते येणार पुढचा नेक्स्ट 7 का जे काय असेल त्या ज्या रिमेनिंग फिजिकल क्वांटिटीज आहे ते मी नेक्स्ट चेक येणार आहे लक्षात घ्या. ठीक आहे, समजला असेल तुम्हाला. आता आपण पुढचा एक चार्ट तयार करू. आणखी काय करूयात पा लक्षात घ्या. वरन ड्रॉ द कसा अनदर लेट्स से आई एम गोइंग टू ड्रॉ द कसा अनदर चार्ट हियर. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढलाय का? पा नेक्स्ट व्ही या ठिकाणी येतोय सीरियल नंबर या ठिकाणी सीरियल नंबर या ठिकाणी फिजिकल क्वांटिटी formula and here it is the lesson of dimensions. Okay, chale okay. So in this way we are going to find out the lesson of dimensions of the lesson of physical quantity. Lakshya dhata urlele jaye tyanche mi dimensions wala find out karun dakhavto. Lakshyala samjha 1 minute ha mi tumhala camera dara firun deto. Appa ata सगळे डायमेन्शन्स तुम्हाला फिजिकल क्वांटिटीचे दिसतील. हा लक्ष द्या आता फोर्सच्या नंतर आपण पुढची फिजिकल क्वांटिटी घेऊयात. पाच लक्षात वर्क डन काय घेऊयात सांगा वर्क डन. सातव्या नंतर आठवी आठवी काय सांगा वर्क डन. आता वर्क डन इक्वल टू काय असतं सांगा फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. सर्वांना माहिती आहे व्हाट आर द डायमेन्शन्स ऑफ फोर्स. हे पाहिलं फोर्सचे डायमेन्शन्स काय m1 l1 आणि काय सांगा t-2 आणि इनटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय लेंथ असते. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय लेंथ म्हणजे m0 l1 आणि काय सांगा t0 डिस्प्लेसमेंट हे फक्त लेंथ. काय आलं सांगा 1 आणि 0 m1 आलं l1 आणि 1 किती आले l2 आले आणि t किती आले सांगा -2. तर अशा प्रकारे m1 l2 आणि t-2 परत एकदा m1 आणि m0 म्हणजे m1 झाले l1 आणि l1 l2 झाले आणि t-2 आणि 0 म्हणजे t-2. कळलं सर्वांना? तर अशा प्रकारे नाईंथून आपण घेऊयात पॉवर. पॉवर म्हणजे काय असतं? वर्क डन पर युनिट काय सांगा टाइम इट इज कॉल्ड एज काय सांगा पॉवर. नाही ते सांगा वर्क डन पर युनिट टाइम इट इज कॉल्ड एज पॉवर. आता काय डायमेन्शन्स वर्क डनचे हे पाहिजे. आता वर्क डनचे काढलेत आपण हे पॉवर डनचे आहे की नाही. काय वर्क डनचे डायमेन्शन्स m1 l2 आणि काय सांगा t-2 डिवाइडेड बाय टाइमचे डायमेन्शन्स किती आहे m0 l0 आणि काय सांगा t1 टाइम फॉर टी फॉर टाइम. कसं सांगणार टाइम वर्क डन आपण नाही वर्क डन जे ते पाहिजे ते काढले होते. आणि मग काय आलं महालक्षात घ्या किती आले सांगा m1 आणि 0 1 2 2 मायनस 0 किती आले 2 आणि t मायनस 2 आणि हा 1 गोज देअर मायनस 1 मायनस 2 मायनस 1 मायनस 3. हे पहा मायनस 2 आणि हा 1 गोज देअर मायनस 1 दॅट इज कळलं सर्वांना मायनस 3 झाले तिथं. हे तर लक्षात ठीक आहे. त्याला 9th 1 काय आलं सांगा पॉवर आले लक्ष सर्वांच्या. व्हॉट इज मीन बाय काय सांगा पॉवर. बरोबर ठीक आहे. तर फोर्स काढलं आपण वर्क डन काढलं पॉवर काढले इथे लक्षात ठेवे. आता आपण करूयात पारक्ष पोटेन्शियल एनर्जी. डायमेन्शन ऑफ काय सांगा पोटेन्शियल एनर्जी. काय फॉर्म्युला असो m×g×h काय सांगा h म्हणजे थोडक्यात मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि इंटू काय सांगा हाईट. माहिती आहे सर्वांना. तर दीज आर द डायमेन्शन ऑफ काय सांगा पोटेन्शियल एनर्जी. फॉर्म्युला काय समजला? मग सांगा किती आले मास डायमेन्शन आले m1 l0 आणि काय सांगा t0 मास. मास म्हणजे m
एक्सेलरेशन चे डायमेंशन ने पाहिले काढलेले आहेत आपण एक्सेलरेशन ने पाहिले काय m0 l1 आणि काय सांगा t minus 2 आणि इनटू 12 अक्ष तिसरा हाइट हाइट म्हणजे काय असते लेंथ असते एक प्रकारची मग हाइट म्हणजे काय सांगा m0 l1 आणि काय सांगा t0 दिस इज द काय सांगा लेंथ इन साइड मग काय फाइनल काय आलं m1 0 आणि m0 म्हणजे काय आले m1 आले लेंथ 0 1 आणि 1 म्हणजे l2 झाले पा 0 प्लस 1 आणि प्लस 1 म्हणजे 2 झाले आणि टाइम चे पालक्षात 0 माइनस 1 0 म्हणजे माइनस 2 आले तर दिस आर द डायमेंशन्स ऑफ काय सांगा पोटेंशियल एनर्जी येते लक्षात पोटेंशियल एनर्जी नंतर आपण काइनेटिक एनर्जी काढू शकतो काइनेटिक काय सांगा एनर्जी आता पोटेंशियल सुद्धा एनर्जी चे काइनेटिक सुद्धा एनर्जी त्यामुळे दोन्ही डायमेंशन सेम आले पाहिजे दिलेस पा काय फॉर्म्युला सांगा 1 अप इनटू काय सांगा एमयू चा स्क्वेअर काइनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला म्हणजे सर्वांना आता 1 अप अंकल डायमेंशन्स असतात इट इज नॉट द फिजिकल क्वांटिटी है ना अब वन अब्जो आई इज नॉट द फिजिकल क्वांटिटी डायमेंशन एम चे येणार आहे सांगा मग एम चे डायमेंशन्स किती असतात एम1 एल0 आणि काय सांगा टी0 एम फॉर मास म्हणजे मास डायमेंशन आले एम1 तर ते सर्वांना लेंथ आणि टाइम नाही येत ठीक आहे आणि व्ही आता व्ही जे आहे ना पालक्षा व्ही सांगा मला व्ही चे व्ही फॉर वेलोसिटी किती वेलोसिटी डायमेंशन एम0 एल1 आणि टी माइनस 1 कळलं सर हे पा वेलोसिटी चे एम0 एल1 आणि टी माइनस 1 त्याचा काय सांगा स्क्वेअर वेलोसिटी तर ते सर्वांना लक्षात का वेलोसिटी माता लक्ष द्या मग काय आलं पा m1 l0 आणि t0 आणि इथं पा स्क्वेअर केल्यानंतर m0 l1 होता पण चा स्क्वेअर आल्यावर 2 होईल आणि t चा -1 2 होईल -2 होईल कळते सर्वांना -1 चा स्क्वेअर केला -2 समजलं आणि मग तुमचे फायनल डायमेंशन्स येणार आहे पा लक्षात घ्या m हा 1 आणि 0 म्हणजे 1 l चे 0 आणि 2 म्हणजे काय सांगा l चे 2 आणि t चे 0 आणि -2 म्हणजे काय t चे -2 पा m1 L2 आणि T-2 पा पोटेंशियल एनर्जी सुद्धा तेवढीच आली M1 L2 आणि T-2 आणि काइनेटिक चे सुद्धा M1 L2 आणि काय सांगा T-2 पोटेंशियल एनर्जी आणि काइनेटिक एनर्जी बोथ आर द सेम फिजिकल क्वांटिटीज बोथ इंडिकेट्स द एनर्जी दैट्स व्हाई दे आर द काय सांगा सेम डायमेंशन्स कळते सर्वांना तर अशा रीतीने आपण कोणाचे फिजिकल डायमेंशन्स काढू शकतो आपण स्पेसिफिक हीटचे डायमेंशन्स काढू शकतो कळते सर्वांना आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे डायमेंशन्स काढू शकतो आपण परमिटिविटी ऑफ मीडियमचे डायमेंशन्स काढू शकतो वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत इथे लक्षात इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे डायमेंशन्स काढू शकतो आपण ज्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज आपल्याला व्यवहार मध्ये पाहता किंवा आपण फिजिक्स मध्ये शिकणार आहे ईच अँड एव्हरी फिजिकल क्वांटिटीचे डायमेंशन्स आपण काय करू शकतो काढू शकतो बिकॉज ईच अँड एव्हरी फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स अपॉन द सेवन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि त्यामुळे या सात फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या युनिट्सच्या आधारे आपण प्रत्येक क्वांटिटीचे डायमेंशन्स ठरवू शकतो तर दिस इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द काय सांगा डायमेंशन्स ऑफ द काय सांगा फिजिकल क्वांटिटीज वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेंशन्स कसे काढायचे ते आपण या ठिकाणी शिकलो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक कारण तो भविष्यात जेव्हा तुम्ही फिजिक्स शिकाल तेव्हा प्रत्येक जिथे जिथे फिजिकल क्वांटिटी येईल तिथे तुम्हाला त्याचे डायमेन्शन काढावे लागतील तुम्हाला टॉर्कचे डायमेन्शन काढावे लागतील पाहिजे त्याचे जे कुठले फिजिकल क्वांटिटी तुम्ही तुम्ही पुढे भविष्यात शिकाल मी आता काय केले तुम्हाला जे दहावीला फिजिकल क्वांटिटीज माहित होत्या दहावीला काय माहित होतं व्हेलॉसिटी डेन्सिटी एक्सेलरेशन मोमेंटम फोर्स वर्क पॉवर पोटेन्शियल एनर्जी काइनेटिक एनर्जी दिस आर द बेसिक फंडामेंटल फिजिकल सॉरी बेसिक फिजिकल क्वांटिटीज त्या बेसिक क्वांटिटीचे डायमेन्शन मी आता काढून दिले आता जसजसं आपल्या धड्यामध्ये वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज येत जातील आपल्या पुस्तकामध्ये येत जातील तसंच आपण त्या ठिकाणी प्रत्येक क्वांटिटीचे डायमेन्शन काढणार आहे हे आपलं बेसिक झालं आलं लक्षात तर अशा पद्धतीने हे सगळ्याच्या सगळं जे आहे ते तुमच्या बुकमध्ये काय करा राईट करून घ्या त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि सगळे सगळं तुमच्या बुकमध्ये राईट करून घ्या दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर पडल्यास काय सांगा डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी कळलं सर्वांना ठीक आहे तुम्ही डेफिनेशन आणि ते लिहिलं होतं सर घरावेळपुरती की त्याचे एक्झाम्पल्स झाले ओके थँक्यू